एकनाथ जी शिंदे साहेब, सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर जी मुनगंटीवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, शालेय मंत्री दीपक केसरकर साहेब, खरगे साहेब, मनीषा कांदे साहेब, या सगळ्यांना मी अभिवादन करतो. हे तुमच्यामुळे शक्य झालं. महाराष्ट्रातला एक सगळ्यात मोठा पुरस्कार, एक नंबरचा पुरस्कार हा आज मला तुम्ही प्रदान केला. याचा मला खरोखरच आनंद होतोय, कारण ज्या महाराष्ट्रात मी जन्मलो, जी महाराष्ट्राची भूमी मानली म्हणजे कर्मभूमी आहे, अशा गोष्टीचा मला तुम्ही सत्कार करावा, याच्यासारखी दुसरी मोठी गोष्ट कुठली असणार नाही. महाराष्ट्र शासनाचं मी त्याकरता मनोमन अभिनंदन करतो की त्यांनी मला या पदाला नेऊन बसवलं. कारण ज्या लोकांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालाय, ती यादी एवढी मोठ्या लोकांची आहे की त्या मोठ्या लोकांच्या मध्ये मला देऊन त्यांनी नेऊन बसवलं ही माझ्यासाठी कधीही न विसरण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटत. आता एकंदर माझ्या कार्याचं बोलायचं झालं तर 50 वर्षाचं सगळं कार्य, सगळी कारकीर्द. आता म्हणजे असं झालं की काही आठवत पण नाही काय काय केलंय, कुणावर काय केलं. पण एक मात्र आहे की ज्या या माझ्या प्रवासावर मध्ये ज्यानी ज्यानी मला मदत केली, म्हणजे ज्या मग ते दिग्दर्शक, माझे सहकलाकार, माझ्याबरोबर काम करणारे छोटे छोटे वर्कर सुद्धा, ज्यांनी मला म्हणजे कळत न कळत का होईना पण कुठेतरी कुठेतरी मदत केलेली आहे, त्यांनी जर सतत पण असा पाठिंबा दर्शवला नसता तर मला वाटत नाही मी या पदाला पोहोचलो असतो. तेव्हा ही सगळी त्यांची किमया आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे तुम्ही लोक, या महाराष्ट्राचा जो प्रेक्षक आहे, अतिशय बुद्धिमान प्रेक्षक, आणि त्यात सुद्धा एक अतिशय खडूस प्रेक्षक, त्यांना आवडलं तर आवडलं, नाहीतर नाही. आवडलं तर डोक्यावर घेतील, नाहीतर विचारणार सुद्धा, बघणार पण नाही. आणि अशा लोकांमध्ये काम करणं ही म्हणजे तारेवरची खरंच कसरत आहे. ते तुम्हाला जर आवडलं तर निश्चित तुम्हाला डोक्यावर घेतील, पण काही म्हणून आपण त्यांच्यापुढे सादर करू नाही शकत. आपल्याला नेहमी भान ठेवावं लागतं की आपण काय करतोय हे तुम्हाला आवडेल. आमच्या आवडण्याचा प्रश्न वेगळा, दिग्दर्शकाला आवडते की नाही हे माहीत नाही, पण जे काही आहे ते समोर बसलेल्या लोकांना आवडलं पाहिजे हा नेहमी दृष्टिकोन असावा. आणि मी तोच दृष्टिकोन ठेवला सतत, कारण श्रेष्ठ शेवटी तुम्ही, तुम्ही नाही आला तर आम्ही काय करायचं, आम्ही घरीच. म्हणून तुम्हा सर्वांचे सुद्धा आभार. तुमचे हे उपकार मी कधी फेडून मला काय माहीत नाही, पण किंबहुना मी फेडू पण शकणार नाही, पण माझ्या मनात माझ्या हृदयातील तुमचं प्रेम सतत राहील याबद्दल मला जराही शंका वाटत नाही. मी मला सत्कार तुम्ही केला, मला एवढ्या मोठ्या पुरस्कारांनी तुम्ही गौरव केला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.